नमस्कार, मी नवागढ़ी नवराज्य मधली तुमची रमा। खुश दिसतेय ना मी आज? कारण तस खास आहे, कारण माझी सखी येणार आहे मला भेटायला। अहो, कोण म्हणून का विचारताय? तुम्ही सगळ्या जणी आज मला भेटायला येणार आहात लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमाला। मला तुमच्याशी बोलायचंय, खूप काही गप्पा मारायच्या आहेत, खूप काही शेअर करायचंय, पण कधी कुठे सगळं सांगते। 21 जानेवारीला तुम्हाला यायचंय कांती विसारिया हॉल, गावदेवी मंदिर, ठाणे इथे। तेव्हा नक्की या, आपण भेटूया। काय तुम्हाला काय वाटतंय, आज तुमची आनंदी एवढी खुश आहे? कारणच खूप खास आहे। काय कारण माहितीये? माझ्या सख्या मला भेटायला येत आहेत प्रत्यक्षात। कोण काय विचारताय? अहो, तुम्ही मला भेटायला येतात। भेटायला या, आपण गप्पा मारूयात, मजा करूयात। गे बाय, माझे ठिकाण सांगायचं विसरले, तारीख सांगायचं विसरले। 21 तारखेला कांती विसारिया हॉल, गावदेवी मंदिर, ठाणे या ठिकाणी नक्की भेटूयात। नमस्कार, मी दार उघडबाई मधली तुमची सगळ्यांची लाडकी मुक्ता। लई दिवस झाले तुम्हाला भेटायला आले नाहीये। तुम्ही टीव्हीतून मला रोजच भेटता, पण आता मी तुम्हाला खरं भेटायला येते। अहो खरंच, लोकमत सखी मंच कार्यक्रमात तुमच्याशी भरपूर गप्पा मारायला तुमची मुक्ता तुम्हाला भेटायला येते। तुम्ही पण नक्की या। 21 जानेवारीला कांती विसरिया हॉल, गावदेवी मंदिर रोड, ठाणे पश्चिम येते। मी वाट बघते हा। नमस्कार, मी दीप्ती खाडे, दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लोकमत सखी मंच आयोजित खास सखींसाठी जी मराठी प्रसू उत्सव नात्यांचा खास संक्रांत निमित्त सखींसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या व जी मराठीचे सेलिब्रिटी आले होते, तर तो व्हिडिओ तुम्ही पहा। फुल उमराचं, फुल लाईचं, दूध लाईचं,
लेक मी माझ्या आई बापाची, सून मी माझ्या सासू सासऱ्यांची, राणी मी माझ्या भरताराची, भरतराणी आणली साडी, साडीचा निघाला दोरा, आता दोरा गेला पाटणाच्या घरी, आता पाटील काय म्हणतो, नाव घे पोरी, आता नाव काय फुकटच, लाख मोलाचं, हळदी कुंकवाचं, हळदी कुंकवाने भरलं ताट, जी मराठीने आमच्यासाठी आणला आहे वेगवेगळ्या उपक्रमांचा थाट. नाही सगळ्यांनी घ्यायचं, प्रत्येकाने सिमेंट लावायला पाहिजे, उखाणं सगळ्यांनी घ्यायचंय, पटकन नाही तर हार पत्करा, मी हाती पटकन आत्मधारी लावा, पटकन जी मराठी लावायला पाहिजे, चांगल्या नाही 24 तास ठेवलं हा 24 तास वाट चांगलं चांगलं प्रयत्न चांगला होता. चला चला मी तीन काढणार आहे, तुम्ही तीन काढणार आहे बरं का. धावते ट्रेन कसे आवाज हे टीव्ही मराठीने प्रोग्राम केलाय हळदी कुंकवाचा साजरा मोठा. हे तुम्ही प्रस्तावना सांगितली उकाडा झी मराठी नाव असं आलं पाहिजे. उकाडा उकाडा त्यांना ते जमतच नाहीये. चल थँक्यू सो मच. आता आपल्याला झाली चांगल्यात चांगलं आपण तीन काढ बरोबर ना, तीन काढतो कोण असतील त्या पटकन आहे ना. परीक्षक आहे, परीक्षक आहे. पहिला एक गुडिया, दुसऱ्या कोण असतील या. चांगला प्रयत्न केला होता, व्हेरी गुड. त्यांनी इथला हा डिग्री उचलला, आता स्मार्ट केला. नेक्स्ट कुठल्या, थर्ड. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. तीन जणी होत्या. थँक्यू 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 सो मच. आता या तिघेत मध्ये अंतिम टप्पा म्हणजे अंतिम जो आहे ना तो फायनल मी आयुष्याला बोलते. प्लीज मच फॉर. आता काय करायचं ते गंमत गंमत माहित घ्या. धमाल आहे, धमाल आहे, आता धमाल आमच्या आयुष्य उपस्थित आहे. 36 गुण जुळत नाहीयेत आणि ते जुळवण्या तिथे आपण इथे आता मंचावरती आलो आहोत. आणि मी यांना विनंती करेन, आयुष्याला वाटलं पाहिजे की येस छान चौकस केला, छान परफेक्ट वा असं बघा, छान करायचं मस्त. म्हणजे असं मी तुम्हाला एक सांगेन, एक पाठीमागचा बॅकग्राऊंड सांगतो. असं तुम्ही इकडे येत आहे आणि या सोहळ्यासाठी आणि इथे आल्यानंतर अचानक आयुष दिसले आणि त्यांना प्रपोज, मला प्रपोज करायचं कसा करा. आम्ही याच्यातून फक्त एकच काढणार आहोत, ती ठरणार आहे लोकमत सखी मंच आणि झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा यामधली सखी होम मिनिस्टर. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. सुरुवात करते तुम्ही. अरे क्या बात है या बॅकग्राऊंड. माझी मम्मी पण आली, मम्मीला विचारून तुम्ही आधी उभ्या त्यांचे प्रपोजल ऐकून मग सांगतो. तुम्ही कशा
काय माहिती आहे ते असं म्हणत ना आपण एखाद्या एसटी डेपोच्या खिडकीवर जातो ना चौकशी असते दिली काय मग कोणती गाडी आता ती येणार आहे कसं बोलताय कसं नाही का चांगलं दमदार ते इम्प्रेस झाली पाहिजे तर मजा कसं काय असं करायचं पण चांगल्या संधीचा आणि छान पुरावा का मस्त बघा स्वतःला मुलीला असं आणलं त्या आता मी आयोजनच सांगेन की त्यांना कुणाचा प्रपोजल जास्त इम्प्रेसिव्ह वाटला त्याला आपण विनर करूया जरा विचार करा आणि जरा विचार करा मम्मीला फोन बिन करा हा विचार करू शकता बसू बस बसून थोडा विचार करा गहन चर्चा करा तुम्ही आमच्या सलीमने विचारा आज ओके प्लीज बसून घ्या विचार करते ना ती या प्लीज जोरदार टाळ्या पुढे येतील व्हेरी गुड मस्त यांचं एक छानस आपण कौतुक करून त्याने गिफ्ट नंबर देऊया आपण एक छानस मी चारही आमच्या सरीला विनंती करतो की त्यांच्याच शुभ असते आपण एक छानस गिफ्ट नंबर देऊया आमच्या परीक्षक पूनम मेटकर या स्वतः मेकअप आर्टिस्ट आहेत ट्रेनर आहेत प्रोफेशनल चार्मी मेकअप ओवर आणि पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनर आहेत जोरदार टाळे यांच्या आणि कौतुकाच्या वर्षा आणि थँक्यू आता ज्या काही स्पर्धक आपण काढले होते ते सगळ्या राहून बोलू त्या स्पर्धकांचं तृतीय जो पारितोषिक आहे एक आहे प्रपोज तो आपला बाकी आहे बाकी आहे हा तृतीय क्रमांकाचं जे जात आहे पारितोषिक या पूर्ण खेळामध्ये ओके या खेळामध्ये कुठला खेळ असेल तो वेशभूषेचा बरं का जो होता वेशभूषा पहिलाच होता रमण आणि आनंदी यांच्या भूमिका बऱ्याच लोकांनी केल्या होत्या तृतीय क्रमांक आहे स्मिता तोरसकर जोरदार टाळ्या सातव्या मुलीची सातवी मुलगी नेत्रा ही भूमिका केली होती जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या या बार खूप सुंदर सुंदर अप्रतिम केलं होतं म्हणजे कुठेही न थांबता छान मी विनंती करतो म्हणजे सलीमला की त्यांच्या शुभ असते म्हणजे छानस म्हणजे त्यांना गिफ्ट नंबर घ्या आणि गिफ्ट नंबर मिळाल्यानंतर बाजूला उभं राहायचं इकडे आपले छानस सगळ्यांचं समुचित होणार आहे वा यानंतर द्वितीय जे मिळत आहे भारतीय वेशभूषेमध्ये तेजस्विनी खारकर सुंदर माझी तुझी रेशीम गाठी सौम्यची भूमिका केली कुठे जोरदार काळ्या तेजस्विनी खारकर पहिले कोण असेल पहिले कोण असेल गेस करा कोण असेल वाव द फर्स्ट प्राइज गोज टू
माधुरी घोडे नवाबळी नवराजा आनंदीची भूमिका साकारली होती. आणि ज्या फायनल मध्ये होत्या आता ज्या उखाण्यामध्ये तीन जणी होत्या त्याने प्लीज मंचावर यायचं. तीन जणी होत्या आणि कोण जास्त तुम्हाला इम्प्रेस केलं, कुणी इम्प्रेस केलं ते ठरणार आहे आजची. कोण सखी हो मिनिस्टर खर तर तुम्ही खरंच खूप ब्रेव आहात. हे खूप कठीण असतं प्रपोज करणं. त्या स्टेजवर मी 25 वर्षाला आलो मला अजून जमलेलं नाही आहे. तुम्हाला तिन्ही प्रपोजल खरंच खूप आवडले पण तुम्हाला काय वाटतं कोणाला चूज करेल? एक नंबर मुलीसाठी मला मागून प्रॉम्प्ट करताय ते लोक. नाही तुमचा निर्णय तुम्ही घ्या. बरोबर मला ना माझ्या फ्युचर सासू मला त्यांचं खूप इंटरेस्टिंग वाटलं पण ते गेम्सच्या वा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या
जी मराठी तर्फे सर्व सखींना ऑइल डिस्पेन्सर देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही ठाण्याच्या मेतकूड हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथे पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी जेवायला मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिलं आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.